मागच्या महाराष्ट्र केसरीला आपल्याला कल्पना आहे, आपल्याच मागणीवरनं आपण मल्लांचं मानधन वाढवलं, हिंद केसरी आणि रुस्तम ए हिंदचं मानधन 4000 15000 केलं, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचं 6000 20000 केलं, वयोवृद्ध खेळाडूंचं 2500 7500 आपण केलं, आणि यासोबत आपले खुराक सरावाचा जो खर्च होता हा केवळ 3000 रुपये आपण देत होतो तो 18000 रुपये आपण या ठिकाणी केला, आणि वेगवेगळे साधनं आमच्या मल्लांना घेता यावे याकरता देखील अनेक योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या, आणि भविष्यात देखील राज्याचं सरकार मल्लांच्या पाठीशी उभं राहणारच आहे. आज आपल्याला कल्पना असेल एशियाडमध्ये आपले जे खेळाडू ज्यांनी पदकं प्राप्त केली त्यांना केवळ 10 लाख रुपये आपण द्यायचो, आपण निर्णय केला आणि यावर्षी ज्यांना पदकं मिळाली सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा केला, आणि त्यातनं खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे राज्य सरकार या ठिकाणी उभं आहे.